खताच्या पोत्यावरती नरेंद्र मोदींच्या फोटोची काय गरज आहे? खताच्या पोत्यावर मोदींचा फोटो बघितला मला सिम्बॉलिक वाटतं, म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला हे शेतकऱ्याला कळावं म्हणून तिथं मोदींचा फोटो लावला, असं मी त्याचा अर्थ काढतो. अनुदान देतो म्हणजे आम्ही काहीतरी उपकार करतो शेतकऱ्यांवरती, खताच्या पोतीवर मोदी नको असं म्हणणारे शेतकरी सुद्धा देशद्रोही. खत कंपन्या ज्या आहेत त्या सरकार पुढे इतकं काय मानतो का होतात? पहिली अट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये पंतप्रधानांचा फोटो टाकायचा बर, आणि त्याच्या शेजारी कुठल्या स्कीम मधून हे अनुदान दिलं जातं त्या स्कीमचं नाव टाकायचं, त्याचा शॉर्ट फॉर्म होतो PMBJP. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा निवडणुका झाल्या असतात, तर त्यावेळेस मग तिथल्या शेतकऱ्यांना काही अडचणी आल्या का? तशा 2022 मध्ये केंद्र सरकारने एक अभियान हाती घेतलं वन नेशन वन फर्टिलायझर. निवडणूक आयोगाने त्यांना सांगितलं की कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याचा जर फोटो असेल तर ती वस्तू तुम्हाला वाटता येणार नाही, आले सरकारच्या म्हणा तिथे कोणाचे चालेल. तर खताचे जे काही वेगवेगळे ब्रँड आहेत ते सगळे बंद करून टाकायचे. जर का सरकार अनुदान देत असेल आणि त्याच्यावर एक फोटो छापला मग काय फरक पडतो? आणि करदाते म्हणजे फक्त इन्कम टॅक्स भरणारे लोक नाहीत, जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात ते म्हणतात की आम्हीच कर भरतो आणि शेतकरी काय करतात ते फुकटे आहेत, त्यांना इन्कम टॅक्स नाही, असं काही नाही. खतासाठी सरकार अनुदान देतं, मोठ्या प्रमाणात अनुदान देतं, परंतु हे अनुदान थेट शेतकऱ्यांना दिलं जात नाही. तर धरती मातेला वाचवणं याच्यात गैर काय? आणि तुमचं पोट का दुखतोय की तिथं ते तसं लिहिलेलंय वगैरे वगैरे? खताचं अनुदान दिलं जातं, त्याचं नाव होतं प्रधानमंत्री जन उर्वरक योजना बर, पण आता ते सरकारला ते त्याचं जे शॉर्ट फॉर्म आहे ॲब्रिवेशन ते PMBJP किंवा PM भाजप असं करायचं. सरकारी योजनांचं जे काय आहे जे त्याचे नामकरण करता, त्याचा आपल्या पक्षाशी थेट संबंध जोडता आणि त्याच्यातनं एक प्रकार प्रचारच करता ना, म्हणजे जमिनीच्या आरोग्याच्या प्रश्नावरचं सोपं उत्तर काय तर तुम्ही झिरो बजेट शेती करा. खत कोण घालतं शेतात? शेतकरी घालतो. आणि मग याचा केंद्र सरकार सोबत काय संबंध? युरियाचा गरज असो नसो बेसुमार वापर होतो आणि फॉस्फरस आणि पोटॅशचे जे खत आहेत त्याचा गरजेत काही वापर होतो. तर G20 मध्ये कर झालं ते मोदींच्या फोटोत, म्हणजे मग ते आता काय ST बस असो, सिग्नलचे खांब असत, ते रोड डिवायडर असो, ते लाईटचे खांब असत, झाडं झुडपं असत किंवा फुटपाथ असत, काय सोडलं नाही. म्हणजे ते त्यावेळेस जे परदेशी पाहुणे आले असतील त्यांना हे सगळं बघून वाटत असेल की ह्या देशाचा एकमेव तारणार म्हणजे हीच व्यक्ती आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की फक्त जर शौचालय सोडली तर बाकी सगळ्या ठिकाणी मोदींचा फोटो दिसतो. तर आता 2014 मध्ये मोदी सत्तेवरती आले, 2014 पूर्वी काही खताला अनुदान मिळत नव्हतं का? देशाचे पंतप्रधान आहेत ते आणि त्यांना इतकी हौस कशाची आहे की आपण सगळीकडे दिसलो पाहिजेत? ते त्यांच्या मन की बात आहे, त्यांनाच विचारली पाहिजे. म्हणजे पंतप्रधान हा कुठल्या एखाद्या पक्षाचा पोस्टर बॉय नसतो, तो तो संपूर्ण देशाचा नेता असतो. नमस्कार, मी धनंजय सानप, ऍग्रो वनच्या झाडा झडती विथ रमेश जाधव या खास सिरीज मध्ये तुमचं स्वागत. आपण मागच्या काही आठवड्यांपासून शेतीच्या विविध प्रश्नांवरती वेगवेगळ्या बाजूनं त्याची आयाम समजून घेत रमेश सरांसोबत चर्चा करतोय. आजचा विषय आपला खताच्या पोत्यावरती म्हणजे गोणीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे होतंय काय, तर सध्या लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झालेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खत मिळत नाही आहे, त्याच्या संदर्भात काही बातम्यासुद्धा पुढे आल्यात, त्याच्यामुळे एकूणच संभ्रमाची अवस्था आहे. तर आजचा विषयच नेमका आपला हा आहे की खताच्या पोत्यावरती नरेंद्र मोदींच्या फोटोची काय गरज आहे, याच्यावरतीच आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲग्रोवनचे कंटेंट चीफ रमेश जाधव सर. सर, पुन्हा एकदा नवीन या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. खताच्या पोत्यावरती नरेंद्र मोदींच्या फोटोची काय गरज आहे आणि ही नेमकी भानगड काय आहे, म्हणजे हा फोटो का छापण्यात आलेला आहे? आम्हाला ही भानगड माहीत नाही आहे. आमच्यासमोर अचानक आम्ही एक दिवस दुकानात गेलो आणि आम्हाला तिथं कळालं की खताच्या पोत्यावरती नरेंद्र मोदींचा फोटो आहे आणि आता लोकसभेचे इलेक्शन्स आहेत त्याच्यामुळे आचारसंहितेचे काही नियम आहेत आणि त्या नियमांमुळे घोळ असं होतोय की आम्हाला खत घ्यायला अडचण येते आहे आणि त्याच्या बातम्या पण आल्यात. तर ही भानगड नेमकी काय आहे? आता खताच्या पोत्यावर जो मोदींचा फोटो आहे तो काही आज नाही लागलेला, तो 2022 मध्ये त्यांनी लावलेला आहे. 2 वर्ष झाली त्याला. बर, आता हा विषय चर्चेत आला कारण आता इलेक्शनमुळे लोकसभा इलेक्शनचे आचारसंहिता लागू झाली आणि त्या आचारसंहितेमुळे आता त्या खताच्या पोत्यावर मोदींचा फोटो आहे आणि त्याच्या शेजारी त्या स्कीमचं नाव आहे, त्या स्कीममधून ते खत वाटलं अनुदान वाटलं जातं त्या स्कीमचं नाव आहे. तर त्या स्कीमचा शॉर्ट फॉर्म आहे PMBJP. बर, तर हा मोदींचा फोटो आणि PMBJP असं नाव, त्याच्यामुळे मग हे जर आता खत वाटलं तर ते आचारसंहितेचं उल्लंघन होईल अशी भीती विक्रेत्यांना वाटते, त्याच्यामुळे मग विक्रेत्यांनी ते विक्री बंद केली. मग विक्रेत्यांनी काय केलं, मग कृषी विभागाशी संपर्क साधला की आता ह्याच्यामध्ये आम्ही काय करायला पाहिजे, त्याचं मार्गदर्शन करा. तर कृषी विभागाचं म्हणणं आहे की हा राज्य सरकारचा काही संबंध नाही आहे, कारण हे केंद्र सरकार आणि खताच्या कंपन्या यांच्यामधला हा विषय आहे.
कारण केंद्र सरकारने एक अधिकृत नोटिफिकेशन काढून त्यांना याची सक्ती केलेली होती की तुम्ही फोटो छापला पाहिजे, स्कीमचं नाव छापलं पाहिजे आणि बाकी काही मजकूर असेल त्याची सक्ती त्यांनी केलेली होती. त्याच्यामुळे राज्य सरकारचा याच्यात काही रोल नाही आहे. ज्यांनी सक्ती केली त्यांच्याशी तुम्ही पत्रव्यवहार करून त्यांचं मार्गदर्शन घ्या अशी राज्य सरकारची भूमिका आहे. मग आता हा महाराष्ट्राचा विषय नाही आहे, अनेक राज्यांचा विषय आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे विचारणा पण केली की आता नेमकं याच्यातनं मार्ग कसा काढायचा. त्यावेळेस असं उत्तर मिळालं की आम्ही वरिष्ठ पातळीवरून ह्याचं एक क्लॅरिफिकेशन देऊ, त्याच्यावरनं आम्ही सांगू काय करायचं. पण ते आज तक त्यांच्याकडनं काही उत्तर आलेलं नाही आहे, म्हणजे अधिकृत उत्तर काही आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तो आता पे तसाच आहे. माझा प्रश्न आहे की मग नेमकं काय करायचं. मग कृषी आयुक्तालयाने मधला मार्ग काढला की जिथं जिथं आता विक्री सुरू आहे खतांची आणि जिथं हा प्रॉब्लेम येतोय तिथं मग तिथल्या जे फील्डवरचे अधिकारी आहेत त्यांनी तिथल्या जे संबंधित जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी असतात म्हणजे कलेक्टर्स असतात त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. म्हणजे थोडक्यात निवडणूक आयोगाचं मार्गदर्शन घेऊन जी काही कार्यवाही आहे ती करावी असं त्यांनी मधला मार्ग काढला आहे, जेणेकरून मग तात्पुरता त्याचा प्रश्न सुटला जाईल. परंतु हा सगळा जो विषय आहे तो मोदींचा फोटो त्याच्यावरती छापलाय, त्याच्यामुळे आता खत विक्री करताना अडचणी येत आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न सगळा निर्माण झालेला आहे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा निवडणुका झाल्या आताच याच्या विधानसभेच्या, तर त्यावेळेस मग तिथल्या शेतकऱ्यांना काही अडचणी आल्या का तशा, किंवा मग तिथे काय परिस्थिती होती नेमकी, तिथे काय उपाययोजना केल्या गेल्या? कारण की आता तसं होतंय शेतकऱ्यांना खत घेताना विक्रेत्यांचा एक संभ्रम आहे, परत ते तो काही जो काही प्रकारे तो निवडणूक आयोगाच्या याच्यात गेलाय, कोर्टात गेलाय तिथपर्यंत, तर मग एकूण ही संभ्रमाची अवस्था आहे. तर मग मध्य प्रदेशमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये ज्यावेळेस इलेक्शन झाले त्यावेळेस तिथे काय केलं गेलं? आता मध्य प्रदेशमध्ये काही महिन्यांपूर्वीच निवडणुका झाल्या आणि त्यावेळेस पीक रब्बीचा सीझन चालू होता, बरोबर, त्यावेळेस खतांची गरज होती आणि त्यावेळेस हा विषय राष्ट्रीय पातळीवरती आलेला होता किंवा आता अशा कंडिशनमध्ये काय करायचं. आणि तिथं तर भाजपचं सरकार होतं, मग तिथं त्यांनी काय केलं की तिथले जे अधिकारी आहेत त्यांनी थेट निवडणूक आयोगाचं मार्गदर्शन घेतलं की आता अशी सिच्युएशन आहे, आता आम्हाला खत वाटणं तर भाग आहे पण त्याच्यावर फोटो असल्यामुळं आचारसंहितेचा भंग होतो का याचं आम्हाला मार्गदर्शन करा. निवडणूक आयोगाने त्यांना सांगितलं की कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याचा जर फोटो असेल तर ती वस्तू तुम्हाला वाटता येणार नाही. बरं, मग ह्या केसमध्ये तुम्हाला काय करायला लागेल? एकतर ते फोटो काढून टाकावा लागेल, दुसऱ्या गुन्ह्या अशा तयार करावं लागतील की ज्याच्यावरती काय कुणाचा फोटो नाही आहे, कुणाचं नाव नाही आहे, नाहीतर मग जो फोटो आहे तो तुम्हाला झाकून टाकावा लागेल, मग काय ते कव्हर अप करा आणि मग ते वाटा. मग तिथं मग त्यांनी मार्ग काढला विक्रेत्यांनी की त्याच्यावर स्टिकर लावायचे, म्हणजे मोदींचा जो फोटो आहे तो झाकून टाकायचा, कारण त्या नवीन गोण्या तयार करायच्या आणि त्याच्यामध्ये ज्याच्यावर काही नाव नाही किंवा फोटो नाही तर ते खर्चिक काम होतं. बरं, आणि ह्या गोण्या काही आधीच तयार केलेल्या असतात ना आणि ते लाखोच्या संख्येने तयार केलेल्या असतात, त्याच्यामुळे मग ते अव्यवहार्य होतं की नवीन गोण्या तयार करून मग त्याच्यामध्ये परत खत विकायचं. त्याच्यावेळी त्यांनी तो मार्ग काढला की मोदींचा फोटो झाकून टाकायचा, त्यासाठी त्याच्यावर स्टिकर लावला आणि त्यांनी तो तात्पुरता मार्ग काढला. तर आता पण महाराष्ट्रामध्ये पण त्याच पद्धतीने ते करता येऊ शकतं, परंतु राज्यपातळीवर अशी क्लॅरिटी नाही आहे किंवा केंद्र सरकारच्या पातळीवरती पण ह्याच्यावरती कोणी काही बोलत नाही की ह्याच्यात नेमकं काय करायला पाहिजे, कारण त्यांच्या दृष्टीने ते राजकीयदृष्ट्या अडचणीचं आहे. आता सर, आता तुम्ही राजकीयदृष्ट्या अडचणीचं आहेत असं म्हणतात आणि परत एक मुद्दा असं सांगितलं की कंपन्यांना ते खर्चिक जायचं किंवा त्यांनी एक स्लॉट तयार केलेला असतो खतगोण्यांचा, तर ह्या कंपन्या खत कंपन्या ज्या आहेत त्या सरकारपुढे इतकं काय मानतो का होतात सातत्यानं? म्हणजे आता उदाहरणार्थ आता फोटो छापला त्यांनी, तर फोटो छापण्यासाठी केंद्र सरकारनं काहीतरी अटी घातल्या गेल्या आणि मग त्याच्यावरनं फोटो छापला गेला. मुद्दा हा आहे की एखादी कंपनी असते, समजा आता उदाहरणार्थ आपण कोकोकोला घेऊया, तर कोकोकोलासारखी कंपनी आणि त्यांना तुम्ही जर म्हणाला म्हणजे केंद्र सरकार म्हणलं याच्यावरती मोदींचा फोटो छापायचा किंवा भाजप म्हणलं तर ते हां कोकोकोलाच्या बाटलीवरती प्रोडक्ट म्हणून एक छापायचा बाबा, तर ते छापतील का? तर नाहीत ना छापणार. ज्या खत कंपन्या आहेत ह्या कंपन्या सरकारचं कसं काही इतकं ऐकतात आणि त्यांच्यासमोर लगे हो ला हो म्हणतात, याचं कारण काय? इतर कंपन्या आणि खताच्या कंपन्यांमध्ये बेसिक फरक जो आहे की खतासाठी सरकार अनुदान देतं, मोठ्या प्रमाणात अनुदान देतं, परंतु हे अनुदान थेट शेतकऱ्यांना दिलं जात नाही तर हे अनुदान कंपन्यांना दिलं जातं. समजा DAP ची एक बॅग आहे, ती बॅग समजा तर त्याची मूळ किंमत आहे 2700 रुपये, पण ती शेतकऱ्यांना दिली जाते 1350 रुपयाला. समजा सरकार त्याच्यावरती 50% अनुदान देतं, म्हणजे ती शेतकऱ्यांना मिळतं 1350 रुपयाला, परंतु मग ते उरलेले 1350 रुपये जे आहेत ते सरकार थेट कंपनीला देतं, त्याच्यामुळे मग बाजारामध्ये येतानाच ते कमी किमतीला खत उपलब्ध होतं. म्हणजे ह्या खताचं जे अनुदान आहे ते थेट शेतकऱ्यांना नसतं, ते कंपनीला असतं. मग हे जर अनुदान तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही सांगितलेल्या अटी तुम्हाला मान्य करावं लागते. ओके. 2022 केंद्र सरकारने एक अभियान हाती घेतलं, वन नेशन वन फर्टिलायझर.
वन नेशन वन फर्टिलायझर म्हणजे एक देश एक खत. बरं, म्हणजे आता खताचे जे काही वेगवेगळे ब्रँड आहेत ते सगळे बंद करून टाकायचे, एकच ब्रँड करायचे. युरियाचा एकच ब्रँड भारत, बरं, डीएपीचा एकच ब्रँड भारत, एनपीकेचा एकच ब्रँड भारत, किंवा जे काही 20-20 वगैरे जे काय असतील मिश्र खत वगैरे, त्या सगळ्यांचा एकच भारत या ब्रँड नेमने विक्री करायची. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं की हे वन नेशन वन फर्टिलायझर हे आपण अभियान लागू करतोय. आणि त्याच्या अंडर मग त्यांनी काही गोष्टींची सक्ती केली कंपन्यांना, की त्या खताच्या गुणीचा आकार काय असावा, त्याचं डिझाईन काय असावं, आणि त्याच्यावरचा मजकूर काय असावा, ह्याच्या त्यांनी काही नॉर्म्स ठरवून दिले. आणि ते पाळणं त्यांना बंधनकारक केलं. आणि ते काय असे नुसतं सांगोवांगी नाही आहे किंवा तोंडी सूचना नाही आहे, तर त्याचं अधिकृत नोटिफिकेशन काढलेलं आहे, म्हणजे अधिसूचना काढलेली आहे. तर त्या अधिसूचनेमध्ये ह्या प्रामुख्याने 3 अटी टाकलेल्या आहेत. पहिली अट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये पंतप्रधानांचा फोटो टाकायचा. बर. आणि त्याच्या शेजारी कुठल्या स्कीममधून हे अनुदान दिलं जातं त्या स्कीमचं नाव टाकायचं. त्याचा शॉर्ट फॉर्म होतो PM BJP किंवा PM भाजप. दुसरी अट आहे की केंद्र सरकार किती अनुदान देते खतांसाठी, त्याचा ठळक उल्लेख करायचा. म्हणजे ह्या खताची मूळ किंमत किती आहे, केंद्र सरकारने त्याच्यावर किती अनुदान दिलं, आणि या अनुदान दिल्यामुळं ह्याची MRP किती कमी झाली, म्हणजे बाजारात शेतकऱ्यांना ते कुठल्या किमतीला मिळालं, ह्याचे तपशील त्याच्यामध्ये द्यायचे. आणि तिसरा ह्याच्यामधला जो तिसरी जी अट आहे त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना केलेलं एक आवाहन आहे, ते सुद्धा छापायचं. तर हे आवाहन नेमकं काय आहे, किसानांचे मेरी अपील आहे, आप रासायनिक उर्वरक का कम और संतुलित इस्तेमाल करके धरती माँ को बचाने में एक महान कदम उठाए. आता असं जर आवाहन पंतप्रधानांचं आहे ते छापायचं आहे, आणि ह्या 3 अटी सरकारने सांगितलेल्या आहेत. आता कुठल्या कंपनीच्या मत आहे की आम्ही हे करणार नाही असं म्हणायची, आले सरकारच्या म्हणा तिथे कोणाचे चालेल, असा हा सगळा प्रकार आहे. सर, आता तुम्ही याचा एक उल्लेख केलात की मोदींचा फोटो छापला जातो त्याच्यावरती. मुद्दा असा आहे की जर सरकार अनुदान देत असेल, तुम्ही सांगितलं की अनुदान देत आहे सरकार, मग अनुदान देत आहे तर मोदींचा फोटो छापण्यात गैर काय आहे त्याच्यात? मला असं वाटतं की याच्यात गैर काय, म्हणजे माझ्यासारखाच अनेक शेतकऱ्यांना सुद्धा प्रश्न पडलाय की जर का सरकार अनुदान देत असेल आणि त्याच्यावर एक फोटो छापला, मग काय फरक पडतो? अनुदान कोण देतं? सरकार देतं. सरकार देतं ना. हे काय भाजपच्या तिजोरीतून पैसे येत नाहीत ना? हा, पण भाजपचा प्रचार काय करत? तिथे काय लिहिलंय, पंतप्रधानांचा फोटो आणि PM भाजप. आज भाजपच्या तिजोरीतून ह्या योजनेचा जर खर्च चालत असेल तर त्याला काहीतरी लॉजिक आहे. ह्या केंद्र सरकार अनुदान देतं खतांसाठी, बरोबर आहे, आणि ते मोठ्या प्रमाणावर अनुदान देतं, ह्याच्यामध्ये पण काही वाद नाही आहे. परंतु हे जे अनुदान येतं त्याच्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा कुठून येतो? तर तुमच्या माझ्यासारखे जे करदाते आहेत त्याचे कर भरतात, त्याच्यातून हा खर्च करतो ना सरकार. आणि करदाते म्हणजे फक्त इन्कम टॅक्स भरणारे लोक नाहीत, जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात ते म्हणतात की आम्हीच कर भरतो आणि शेतकरी काय करतात ते फुकटे आहेत, त्यांना इन्कम टॅक्स नाही. असं काही नाही आहे. इन्कम टॅक्स भरणारे हा सगळ्या ज्या कर पद्धती आहे त्यातला एक घटक आहे. पण आता समजा शेतकरी घेतला तर शेतकरी सुद्धा स्वतः याच्या तोड्यापासून ते ट्रॅक्टरपर्यंत जे काही खरेदी करतो त्या सगळ्यावर तो कर भरतोच ना. शेतकरी सोडा, सिग्नलवर जो भिकारी असतो तो किराणा मालाच्या दुकानात जाऊन 5 रुपयाचा पार्लेजी पोडा घेतला तर तो सरकारला कर देतच असतो प्रत्यक्ष. म्हणजे हा सगळा जो कर गोळा होतो त्याच्यातून जे सरकारकडे पैसे येतात ते अजून खतासाठी अनुदान दिलं जातो. आणि दुसरा ह्यातला मुद्दा आहे की अनुदान देतो म्हणजे आम्ही काहीतरी उपकार करतो शेतकऱ्यांवरती, असा एक आविर्भाव असतो ना. तर ते खरं आहे का? म्हणजे शेतमालाचे भाव पडून तुम्ही शेतकऱ्यांचं जितकं नुकसान करता त्याची भरपाई या अनुदानातून होते का? नाही. म्हणजे तुम्ही शेतमालाचं भाव पाडल्यावर शेतकऱ्यांचं समजा रुपयाचं नुकसान झालं तर त्याच्या तुलनेत ते 5 पैशाचं अनुदान आहे. म्हणजे आवळा देऊन तुम्ही कोळा काढताय. म्हणजे तसं जर बघितलं तर हे खताच्या पोत्यावर मोदींचा फोटो बघितलं मला सिम्बॉलिक वाटतं. म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला हे शेतकऱ्याला कळावं म्हणून तिथं मोदींचा फोटो लावला, असं मी त्याचा अर्थ काढतो. खरं तर आज या योजनेचं नाव काय होतं, म्हणजे ज्या योजनेतून हे खताचं अनुदान दिलं जातं त्याचं नाव होतं प्रधानमंत्री जन उर्वरक योजना. बरं. पण आता सरकारला ते त्याचं जे शॉर्ट फॉर्म आहे ॲब्रिव्हेशन ते PM BJP किंवा PM भाजप असं करायचं होतं. त्याच्यामुळे मग ओढून ताणून ह्या योजनेचं नव्यानं बारसं केलं. मग ते काय केलं बारसं? तर प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना. बरं. मग ते PM BJP असं झालं. आणि मग त्यांनी अटी काढलेल्या आहेत. पंतप्रधानांचा फोटो छापायचा, त्या शेजारी स्कीमचं नाव छापायचं. तर स्कीमचं ॲब्रिव्हेशन काय येतं? PM BJP. म्हणजे आम्ही तुम्हाला खतासाठी पैसे देतोय तर मग तुम्ही आमच्या पक्षाचा प्रचार करा, अशी एक प्रकारची सक्तीच आहे ना. आणि फक्त खताच्या बाबतीत नाही, मध्ये सरकारने योजना काढली की जेनरिक औषधं लोकांना वाटायची. म्हणजे आता ह्या ब्रँडेड औषधांच्या किमती खूप आहेत, त्याच्याऐवजी मग जेनरिक औषधं लोकांना उपलब्ध करून द्यायची.
त्या स्कीमचं नाव काय काढलं, प्रधानमंत्री जन औषधी परियोजना. त्याच्यामध्ये पण मग PMBJP, त्याच्यामध्ये तर ते BJP ह्याची रंगसंगती सुद्धा BJP च्या जे मूळ रंगसंगती आहे म्हणजे भगवान हिरवा तीच वापरली. बर, म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही सरकारी योजनांचं जे काय आहे जे त्याचे नामकरण करता, त्याचा आपल्या पक्षाशी थेट संबंध जोडता आणि त्याच्यातनं एक प्रकार प्रचारच करता ना, तर हे प्रकार चुकीचे आहेत. बर सर, तुम्ही याच्या मागच्या प्रश्नामध्ये एक उत्तर देताना असं म्हणतात की त्याच्यावरती एक संदेश लिहिलेला असतो, एक आवाहन केलेलं असतं शेतकऱ्यांना की खत कमी वापरा, अशा पद्धतीचं तो आव्हान ते केलेलं असतं. आणि त्याच्यात परत आता हे सगळं केलं जातं, पंतप्रधानांचा फोटो आहे, पंतप्रधानांच्या नावानं ते कोट आहे, असं पण नाही आहे की ते कोणीतरी दुसऱ्याने लिहिलं आहे. तर आता असं असेल तर धरती मातेला वाचवणं याच्यात गैर काय, आणि तुमचं पोट का दुखतंय की तिथं ते तसं लिहिलेलं आहे वगैरे वगैरे, याच काय संबंध काय? नाही, पंतप्रधानांनी जे अपील केलं शेतकऱ्यांना ते चांगलंच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. म्हणजे हा मूळ विषय कुठला आहे तर सध्या शेती करताना रासायनिक खतांचा अतिरेकी वापर होतो किंवा बेसुमार वापर होतो किंवा आपण त्याला म्हणू की असंतुलित वापर होतो, त्याच्यामुळे मग जमिनीच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे जमिनीची प्रत खालावली, कस कमी झालंय, जमिनीची सुपीकता कमी झाली, नापिकीचं प्रमाण वाढले, आणि ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो म्हणजे सेंद्रिय कर्ब म्हणतो त्याचं प्रमाण खूप कमी झाले, आणि हे धोक्याची घंट आहे. म्हणजे हे जर असं चालू राहिलं तर मग जमिनी नापीक होण्याचा धोका आहे, आणि त्याच्यातनं आपलं उत्पादकता कमी होईल, उत्पादन कमी होईल, आणि ओव्हरऑल अन्न सुरक्षेचा पण प्रश्न निर्माण होऊ शकतो, आणि भारतीय शेतीसमोर एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण हे खूप मोठं म्हणजे हा सखोल विषय आणि गंभीर विषय, त्याच्यावरती युद्धपातळीवरती काम करण्याची गरज आहे. एक विशेष मोहीम याच्यासाठी आखली पाहिजे आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे. पण मग ह्याला हा प्रश्न बरोबर आहे, पण त्याला सरकारचं उत्तर काय? तुम्ही झिरो बजेट शेती करा. म्हणजे अशा गुंतागुंतीच्या आणि अवघड प्रश्नांना अशी सोपी उत्तरं काय ते शोधून काढायची की ज्याला काही प्रॅक्टिकली सायंटिफिक आधार नाही आहे. झिरो बजेट शेती खरोखर सायंटिफिक जे काही निकष आहेत ते पूर्ण करते का? त्याच्यावरती ICAR ने जे अभ्यास केला त्याचे निष्कर्ष काय आहेत? आणि ते सगळे हातात येण्याच्या आधी तुम्ही बजेटमध्ये घोषणा करून टाकली किंवा जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल आहे त्याच्यामध्ये तुम्ही झिरो बजेट शेतीचं कौतुक करताय. म्हणजे जमिनीच्या आरोग्याच्या प्रश्नावरचं सोपं उत्तर काय? तर तुम्ही झिरो बजेट शेती करा. तर हे अशा प्रकारे मांडणी करणं चुकीचं आहे. मुळात खतांचा असंतुलित वापर होतो आहे ही गोष्ट खोटी आहे का? तर नाही, ही गोष्ट खरीच आहे. त्याबद्दल मग शेतकऱ्यांना दोष दिला जातो की हा असंतुलित वापर होतो, आणि ह्या असंतुलित वापरामुळं जमिनीच्या आरोग्याचे प्रश्न आणि एकूणच शेतीचे प्रश्न निर्माण झाले. परंतु ह्याचं मूळ कशात आहे? म्हणजे शेतकरी असंतुलित वापर का करतो? तर ह्याचं मूळ हे शेतकऱ्यांच्या सवयींमध्ये नाही आहे, तर हे सरकारच्या धोरणामध्ये. ते कसं? म्हणजे तुमचं प्रत्येक वेळेस केंद्र सरकारकडे बोट काय? शेतकरी शेतात खत कोण घालतं? शेतात शेतकरी घालतो. आणि मग याचा केंद्र सरकार सोबत काय संबंध? शेतकरी शेतात खत घालतो पण ते काही फुकट येतं का? खत विकत घ्यावं लागतं ना. विकत कुठून घ्यावं लागतं? खताच्या दुकानातून विकत घ्यावं लागतं, आपण कृषी सेवा केंद्र म्हणतो. तर मग ज्यावेळेस तुम्ही खताच्या दुकानात जाता खत खरेदी करायला, त्यावेळेस युरिया सगळ्यात स्वस्त असतो, आणि जे DAP किंवा फॉस्फरस आणि हे पोटॅशचे जे खत असतात ते महाग असतात. हे असं कशामुळे होतं? कारण सरकार जे युरियाला अनुदान सगळ्यात जास्त देतं. म्हणजे अनुदान देण्याच्या दोन पद्धती आहेत, मध्यंतरी सरकारने त्याच्यामध्ये बदल केला आणि अशा दोन पद्धती केल्या की एक युरियाचं अनुदान ते सेपरेट ठेवलं आणि दुसरं अनुदान मात्र न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी म्हणजे जे पोषण घटक आहेत त्याच्यातले त्याच्याप्रमाणे सबसिडी द्यायची. NPK हे जे काही घटक आहेत त्याच्याप्रमाणे अनुदान द्यायचं, पण त्याला युरियाला मात्र त्याच्यातून वगळेल. युरियाला मात्र सेपरेट अनुदान आणि ह्याला मात्र न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी. ह्याच्यामध्ये काय होतं की सगळ्यात जास्त अनुदान युरियाला मिळतं, त्यामुळे युरिया स्वस्त होतो, आणि बाकीचे जे पोटॅश किंवा फॉस्फरसचे जे खत आहेत त्याला मात्र अनुदान कमी असतं, त्याच्यामध्ये खतं महाग होतात. त्याच्यामुळे मग काय होतं की बाबा युरियाचा गरज असो नसो बेसुमार वापर होतो, आणि फॉस्फरस आणि पोटॅशचे जे खत आहेत त्याचा गरजेत काही वापर होत नाही, त्याच्यामुळे हा इम्बॅलन्स होतो. मग आता ह्याच्या सरकारची चूक आहे का शेतकऱ्यांची चूक आहे? मग ह्याच्यात सरकारच्या धोरणामुळे जर हा इम्बॅलन्स होत असेल तर मग हे अनुदानाचं धोरण बदललं पाहिजे ना. म्हणजे काय करायला पाहिजे? तर युरियाचं अनुदान कमी करून या बाकीच्या खताचं अनुदान वाढवायला पाहिजे. सरकारमध्ये हिंमत आहे का तसं करायची? कारण तसं केलं तर त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल याची सरकारला कल्पना आहे. त्याच्यामुळे मग एकतर तुम्ही लॉंग टर्म काही कार्यक्रम आखणार नाही हा जमिनीच्या सुपीकतेचा प्रश्न सोडवण्यासाठी, त्याला काही कालबद्ध कार्यक्रम तुम्ही काही आखणार नाही, लॉंग टर्म तुमची काही त्याची स्ट्रॅटेजी नाही आहे, पॉलिसी डिसिजन तुम्ही धोरणात्मक डिसिजन काही घेणार नाही, त्याच्यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्यांना काही हात घालणार नाही,
आणि मग नुसती तोंडपाडेलकी करायची, शेतकऱ्यांना उपदेश करायला, ह्याच्यातनं काय हासिल होणार आहे? आणि शेवटी काय की प्रबोधन आणि प्रशिक्षण ह्याची गरज असतेच. असं काय नाही की शेतकऱ्यांना काही सगळं नॉलेज आहे आणि त्यांना काय कशाची गरजच नाही, त्यांना कोणी शिकवायची गरज नाही, असं काही नाही. परंतु प्रबोधन प्रशिक्षण ह्या गोष्टी कधी उपयोगी पडतात, जर मी आता जी सांगितली ही सगळी इकोसिस्टीम असेल तर त्या प्रबोधन आणि प्रशिक्षणाचा उपयोग होतो ना. म्हणजे द्राक्ष उत्पादक शेतकरी अमेरिका युरोपला निर्यात करतात, ते काय प्रशिक्षण घेतातच ना. मग ते कसं काय करतात? कारण त्यांना रिटर्नची हमी आहे, तिथून परत आपल्याला मिळणार आहे, त्यामुळे ह्या क्वालिटीचा माल पिकवणं आपल्याला गरजेचं आहे, मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तसं ह्या गोष्टी शिकतात ना. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या भुके गंगाल देशाला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनवलं, निर्यातदार देश बनवलं, त्यांना काय ह्या गोष्टी शिकणं अशक्य आहे का? त्यामुळं तो विषय फक्त शेतकऱ्यांच्या प्रबोधनाचा नाही किंवा उपदेश करून आणि फक्त प्रबोधन करून हा प्रश्न मिटणार नाही. आता तुम्ही सिगरेटच्या पॅकेटवर वैधानिक इशारा असतो ना, कधी ते घाणेरडे फोटो असतात, तोंडाचा कर्करोग होतो, मुख कर्करोग होतो आणि बाकीचं काय काय होतं, तरी लोक ते विकत घेऊन ओढतातच ना सिगरेट. त्यामुळे फक्त प्रबोधन आणि काही प्रश्न सुटत नाहीत. आणि इथे तर प्रबोधनाचा पण विषय नाही, तुम्ही एक शेतकऱ्यांना अपील केले म्हणजे काय केलं, उपदेशच करताय ना. फक्त उपदेश करून हा प्रश्न सुटणार आहे का? तर एका मोठ्या गुंतागुंतीच्या समस्येचं उत्तर फक्त उपदेश करणं असं असू शकत नाही. त्यामुळे तो आक्षेपाचा मुद्दा तो आहे सर. आता एक गोष्ट मला विचारायची परत त्याला धरून एक, की मोदींचा फोटो आपल्याला सगळीकडे दिसतो, जिथं आता तुम्ही जसं जेनरिक मेडिकलच्या याच्यावरती पण आहे त्यांचा फोटो असतो, त्या याच्यावरती खताच्या फोटोवरती आहे, तर ही त्यांना एवढी हाऊस कशाची, म्हणजे देशाचे पंतप्रधान आहेत ते आणि त्यांना इतकी हाऊस कशाची आहे की आपण सगळीकडे दिसलो पाहिजेत? ते त्यांच्या मन की बात आहे, त्यांनाच विचारली. तर आपण बघितलं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत आपली छबी लोकांच्या समोर असायला पाहिजे, जनतेसमोर असली पाहिजे, असा काही त्यांनी संकल्प केला असं. कारण आता मेडिकलमध्ये जावा सकाळी उठल्यावर, किराणा मालाच्या दुकानात जावा, पेट्रोल पंपावर जावा, रेल्वे स्टेशनवर जावा किंवा विमानतळावर जावा, रस्त्यावर जावा, नदी नाल्यावर कुठेही जावा, तिथं मोदींचा फोटो दिसतोच. दत्त म्हणूनच हजर असतात मोदी, सुहास्यवधने असं सगळीकडे एकंदर चित्र आहे. मध्ये ती G20 परिषद झाली भारतामध्ये, आता G20 परिषदेच्या निमित्ताने सगळ्या शहरांमध्ये, भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आखले. आता G20 मुळे तर कहर झाला त्या मोदींच्या फोटोत, म्हणजे मग ते आता काय SST बस असो, सिग्नलचे खांब असोत, ते रोड डिवायडर असो, ते लाईटचे खांब असोत, झाडं झुडपं असोत किंवा फुटपाथ असोत, काय सोडलं नाही. म्हणजे ते त्यावेळी जे परदेशी पाहुणे आले असतील त्यांना हे सगळं बघून वाटत असेल की ह्या देशाचा एकमेव तारणार म्हणजे हीच व्यक्ती आहे. म्हणजे तुम्ही सगळीकडे बघा, सगळीकडे तुम्हाला मोदींचा फोटो दिसेल. म्हणजे मला तर असं वाटतं की फक्त जर शौचालय सोडली तर बाकी सगळ्या ठिकाणी मोदींचा फोटो दिसेल, म्हणजे जळी स्थळी काष्टी पाषाणी. मग आता हे ह्याचं नेमकं गणित काय बाबा, ह्याचा मागचा उद्देश काय? तर एक तर उद्देश हा आहे की बाबा सतत आपण लोकांच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे आणि इतकं बॉम्बार्डिंग करायचं की लोकांना खरोखरच वाटलं पाहिजे की बाबा ह्यांच्याशिवाय आता देशाला तरुण पाय नाही, हा एक उद्देश असू शकेल. पण आता खतांच्या ह्याच्यावरती जर बघितलं आपण, तर आता 2014 मोदी सत्तेवरती आले, मग 2014 पूर्वी काय खताला अनुदान मिळत नव्हतं का? मिळत होतं का? हे वर्षानुवर्ष अनुदान मिळतंय. बरं, म्हणजे याच्यामध्ये ह्या अमुक पक्षाचं सरकार आलं म्हणून अनुदान मिळालं असं काही विषय नाही. मग ते सरकार काँग्रेसचं असो, जनता दलाचं असो किंवा भाजपचं असो, खतांसाठी अनुदान मिळतच होतं, इथं पक्ष राजकारणाचा काही विषयच नव्हता. परंतु तुम्हाला कधी आतापर्यंत असं आठवतंय का की खताच्या पोतावर व्ही पी सिंगचा फोटो आहे किंवा देवेगौडाचा फोटो आहे, मनमोहन सिंगचा फोटो आहे किंवा गेल्या बाजार आपल्या अटल बिहारी वाजपेयींचा फोटो आहे, ते भाजपचे होते, त्यांचा कधी फोटो बघितला आहे खताच्या पोतावर? मग ह्यावेळेसच काय होतं? म्हणजे आता 2014 पूर्वी जे काही पंतप्रधान झाले त्या सगळ्यांच्या कामगिरीचं यथायोग्य मूल्यमापन करता येतं, त्यांच्याबद्दल बरं वाईट जे काही त्यांनी केलेलं आहे त्याचं अनालिसिस इव्हॅल्युएशन करता येतं. आणि सगळेच पंतप्रधान काही उत्कृष्ट होते अशातला काही भाग नाही, अनेक जण सुमार होते, काही जण नशिबाने ते पद मिळालेलं होतं, त्यांचे गुणदोष जे काही असतील ते आहेतच आणि ते सगळ्यांच्या समोर आहेत आणि काळाने त्याचं मूल्यमापन केलेलं आहे. परंतु या सगळ्या पंतप्रधानमध्ये म्हणजे 2014 पूर्वीच्या एक गुण मात्र कायम होता की हे पंतप्रधान पद ही किती महत्त्वाची जबाबदारी आहे याचं त्यांना भान होतं. म्हणजे पंतप्रधान हा कुठल्या एखाद्या पक्षाचा पोस्टर बॉय नसतो, तर तो संपूर्ण देशाचा नेता असतो याची त्यांना जाण होती. त्याच्यामुळे पंतप्रधानांनी केलेले कुठली पण वक्तव्य असेल किंवा कुठली पण कृती असेल तर ती देशाच्या नेतृत्वाची म्हणून बघितली जात, त्याच्यामुळे हे लोक एक पथ्य पाळायचे. तर आता पण
कंगना राणावत सारख्या लोकांना जसं वाटतं की 2014 नंतरच हा देश स्वतंत्र झाला आहे, त्याच्यामुळे आता हे नव्याने जो देश स्वतंत्र झाला आहे त्याला जुन्या संकेतांना हरताळ फासणं हेच राष्ट्रकार्य झालं आहे. त्याच्यामुळे आता काय जे जुने संकेत होते किंवा जी मूल्य होती त्या पाळायचेच नाहीत असं एकंदर आता चित्र दिसते. त्याच्यामुळे आता हे सगळं प्रॉब्लेम झालेलं दिसतं. आता खताचा मुद्दा आता आलेला आहे, परंतु काही वर्षापूर्वी पेटीएम नावाची कंपनी खूप चर्चेत होती. हो, ते पेटीएम कंपनीचं आता दिवाळे वाजले आणि लोकांची त्याची फसवणूक झाली. तरी खाजगी कंपनी, त्या खाजगी कंपनीची जाहिरातीत सुद्धा मोदीजी झळकली होती. तर तिथं खताच्या पद्धतीची काय बात आहे. त्याच्यामुळे आता हे कुठला पण ज्याचं डोकं ठिकाणावर आहे अशा सुबुद्ध व्यक्तीला ह्या सगळ्याची शिसरी, परंतु मग अशा व्यक्तीच देशद्रोही ठरवायचं आता सध्याचा काळ झालेला आहे. म्हणजे आता तिथं दिल्लीच्या सीमेवर जे आंदोलन करतात ते शेतकरी देशद्रोही आहेत. आमच्या शेतमालाचे भाव का पाडले असं जाप सरकारला विचारणारे शेतकरी ते देशद्रोही आहेत. तसंच खताच्या पोतीवर मोदी नको असं म्हणणारे शेतकरी सुद्धा देशद्रोही आहेत. अशी सत्ताधारी पक्षाची सध्या धारणा झालेली दिसते. सर, आता हे तुम्ही सगळं याचं पुराण सांगितलं आम्हाला मोदींच्या फोटोचं, पण आम्हाला याच्याशी फार काही आमचं म्हणजे थेट संबंध नाही. तिकडे ते राजकारणाचं काय करायचं तर करावं लोकांनी असं आमची एक धारणा असते आमच्या शेतकऱ्यांची. आमचा मूळ प्रश्न काय की तुम्ही सरकार खतावरती अनुदान देतं असं सांगितलं, तर मग हे खतांवरती नेमकं अनुदान किती दिलं जातं? कारण ज्याचा उदोउदो सातत्यानं केला जातो तर ते अनुदान नेमकं किती दिलं जातं? नाही, उदोउदो केला जातो खरं आहे, परंतु त्या अनुदानाची रक्कम पण तेवढी मोठी असते. बरं, म्हणजे आता यंदाचं जे बजेट अंतरिम बजेट निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं, तर यंदाच्या वर्षासाठी खतासाठीच्या अनुदानासाठी 1,64,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. बरं, पण ती मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मागच्या वर्षी जी सुधारित तरतूद होती त्याच्या तुलनेमध्ये 13% कमी आहे. म्हणजे मागच्या वर्षी सुधारित तरतूद होती 1,88,000 कोटी रुपये. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर अनुदान दिलं जातं, कारण आपण खताच्या उत्पादनात स्वयंपूर्ण नाही आहे, ह्याच्यातलं एक महत्त्वाचा घटक आहे. समजा आता DAP आहे, DAP एक महत्त्वाचं खत आहे. तर DAP चं 60% गरज आपल्याला आयात करून भागवावी लागते. पण आता युरिया आहे, युरिया पण महत्त्वाचं खत आहे, तर त्याचं आपल्याला 25% आयात करावी लागते आणि NPK ची जवळपास 15% आयात करावी लागते. आणि हे आयात करूनच आपल्याला हे सगळं भागवावं लागतं. आणि मागच्या वर्षी काय झालं की मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात आधीच रॉ मटेरियलचा तुटवडा होता, त्यामुळे आधीच खताचे रेट वाढलेले होते. त्यात रशिया युक्रेनचं युद्ध सुरू झालं आणि तिथूनच रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणावर येतं. त्याच्यामुळे ओव्हरऑल खताचा जो तुटवडा तो जागतिक पातळीवरतीच होता आणि युद्ध सुरू झाल्यामुळे तो रेट आणखी भडकले. त्याच्यामुळे मागच्या वर्षी सरकारला जास्त तरतूद करावी लागली. त्यामुळे अनुदान देतं तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे की आपल्याला आयातीवर अवलंबून राहायला लागतं. आणि मग शेतकऱ्यांना म्हणजे खताच्या किमती किती जरी वाढल्या तरी ते अनुदान असल्यामुळे मग त्यांना ते एका रेंजमध्ये स्वस्तामध्ये शेतकऱ्यांना मिळतात खतं. बरं सर, आता एक असा एक प्रश्न इथं निर्माण होतो की ठीक आहे, आता हे झालं मागचं एवढी एवढी तरतूद केली गेली वगैरे, तर आत्ता नेमकी सिच्युएशन काय? कारण की आता खरीप आलायच 2 महिन्यात तोंडावरती आलाय, तर खरीप हंगामात खताची मोठी गरज असते शेतकऱ्यांना, तर त्यावेळेसची स्थिती नेमकी काय राहील? खताचा काय होतं बाजारात, आम्हाला ज्यावेळेस खत घ्यायचं असतं त्यावेळेस काळा बाजार सुरू होतो, तुटवडा निर्माण होतो अचानकच आणि आमच्या शेतकऱ्यांची गोची होती, मग आमच्या माती काहीही मारलं जातं, बोगस खत मारलं जातं आणि शेवटी आम्हाला आर्थिक झळ बसते. तर आत्ताची परिस्थिती काय आहे? काळा बाजार होण्याची शक्यता किंवा खताचा तुटवडा आहे का? तर याचं एकूण चित्र काय? आत्ताची सध्याची जी सिच्युएशन आहे त्याच्याप्रमाणे कृषी विभागाचं म्हणणं आहे की यंदाच्या खरीपामध्ये खताचा तुटवडा काही जाणवणार नाही. परंतु आपल्याला माहिती आहे कृषी विभाग दरवेळेस असं म्हणत असतं की ते सरकार कधी म्हणणार आहे का की पुढच्या हंगामात तुटवडा आहे म्हणून. पण आम्ही काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी पण बोललो तर त्यांचंही म्हणणं असतं की ह्यावेळेस कम्फर्टेबल सिच्युएशन आहे, म्हणजे कृषी विभाग जे म्हणते त्याप्रमाणेच अवेलेबिलिटीची सिच्युएशन आहे, म्हणजे ह्यावेळेस पुरवठ्याचं काही अडचण येणार नाही. आणि त्याच्यात आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आता इलेक्शनचं वर्ष आहे. इलेक्शनच्या वर्षामध्ये समजा जर खताचा तुटवडा झाला आणि शेतकऱ्यांची बोंबाबोंब सुरू झाली तर मग सगळं परसेप्शन बदलतं सरकारबद्दल. त्याच्यामुळे सरकारने यावेळेस सावध भूमिका घेतलेली आहे, त्याच्यामुळे आधीच तयारी करून खताचा पुरवठा सुरळीत राहील त्या दृष्टीने त्यांनी सगळं नियोजन केलेलं आहे. आणि दुसऱ्या ह्यातला महत्त्वाचा घटक म्हणजे ह्यावेळेस रब्बीच्या ज्या पेरण्या झाल्या त्यावेळेस पाणीच नव्हतं आणि ठिकाणी पाणी नसल्यामुळं पेरा कमी झाला. आणि आता जे उन्हाळी पिकं असतात तर आता दुष्काळ पडलेला आहे, त्याच्यामुळे उन्हाळी पिकामध्ये पण जास्त काही लागवड नाही आहे. त्याच्यामुळं ते रब्बी आणि उन्हाळी पिकासाठी जी काही खतांचा डिमांड असायची तीच मध्ये ह्यावेळेस कमी आहे, त्याच्यामुळे तो साठा आहेच. आणि ओव्हरऑल पुढच्या सीझनसाठी जितके आपल्या अवेलेबिलिटी लागणार आहे त्याच्यात साधारण 50% तर आताच कंपन्यांकडे आहे असं त्यांचं जे आढावा बैठकीमध्ये ते सांगतात. आणि जे आपण आयात करतो तर इंटरनॅशनल मार्केटला पण काही सिच्युएशन काही अशी काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे यावर्षी असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात
तो रेड सीचा म्हणजे लाल समुद्राचा जो विषय आहे तो अजून चालूच आहे तिकडं. त्याच्यामुळे मग तिथून त्या कंपन्यांची जी काही जहाजं आहेत त्यांना वळसा घालून यावं लागतं. त्याच्यामुळे त्याचा वेळ वाढतो आणि कॉस्ट वाढते म्हणजे खर्च वाढतो. तो इश्यू आहेच, परंतु त्याचा काही पुरवठ्यावर खूप मोठा परिणाम होईल असं काही सध्याचं चित्र नाही असं त्यांचं एकंदर म्हणणं आहे. त्यामुळे ओव्हरऑल जर त्याचा विचार केला तर येत्या खरीपामध्ये खत पुरवठ्याचा काही खूप मोठा प्रॉब्लेम येईल असं काही सध्या दिसत नाही. पण असं जरी असलं तरी दरवर्षीचा अनुभव असं आहे की युरियाची मात्र थोडीफार प्रमाणात टंचाई असतेच. म्हणजे किती जरी सरकारी नियोजन केलं किंवा काही केलं तर ती युरियाचा अडचण होतेच, पण ती तात्पुरती असते. म्हणजे अगदीच पुरवठ्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर अडतच नसेल तर मग पोहऱ्यात कुठून येणार, त्या प्रकारची सिच्युएशन असेल तर मग ते सगळं हाताबाहेर जातं. परंतु पुरवठा कम्फर्टेबल आहे तर मग मध्ये काही सिच्युएशन असतात किंवा मग अचानकच सगळीकडनं मागणी वाढली तर मग लॉजिस्टिकचे काही इश्यूज असतात किंवा मग काही व्यापारी काही त्याच्यामध्ये हे करत उन्नीसबीस करत असतात, त्याच्यातनं काही आपला फायदा जास्त करून घेण्यासाठी ते करत असतात. तर अशा काही प्रॅक्टिसेस असतात त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम होतो. पण मग स्थानिक प्रशासन जर सतर्क असेल म्हणजे सजग असेल आणि त्यांनी जर स्ट्रॉंग भूमिका घेतली तर हा प्रश्न तिथल्या तर सोडवता येऊ शकतो. त्यामुळे युरियाचं थोडंफार शॉर्टेज होऊ शकतं पण बाकी असं काही लॉंग टर्म खूप काही शॉर्टेज राहील अशा प्रकारची काही सिच्युएशन नाही आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आता जे काही मोदींच्या फोटोमुळे सगळा जो प्रॉब्लेम झाला आहे तर त्याची झळ महाराष्ट्राला तशी तुलनेने कमी आहे, कारण आत्ता तशी काही लगेच मोठ्या प्रमाणात डिमांड नाही आहे. म्हणजे आता जिथं खतांची विक्री खरेदी विक्री सुरू आहे तिथं हा प्रॉब्लेम 100% आहेच. परंतु असं नाही की आता सगळ्या राज्यामध्ये आता एकदम मागणी पिकला गेली अशी काही आता सिच्युएशन नाही आहे, कारण आता काही तशी आपल्याकडं लागवडीची स्थिती नाही आहे. परंतु उत्तर भारतामध्ये मात्र आपल्यापेक्षा खूप लवकर पेरणी होते. म्हणजे तिथं उत्तर भारतामध्ये कापसाची लागवड आपल्यापेक्षा खूप लवकर सुरू होते. म्हणजे पंजाबमध्ये तर आता लागवड सुरू झालेली आहे, तिथं हा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण तिथं आता त्यांचा पेरणीचा सीझन सुरू आहे आणि तिथं आचारसंहितेमध्ये जर ते अडकले खतं तर तो प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये आता लगेच काही प्रॉब्लेम नाही येणार, परंतु आपल्याकडे 5 टप्प्यामध्ये मतदान आहे. शेवटी आपलं मेमध्ये सगळं संपेल आणि भारतामध्ये 7 टप्प्यांमध्ये आहे, म्हणजे पूर्ण देशामध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान आहे आणि शेवटचा टप्पा मतदान संपून ज्यावेळेस निकाल जाहीर होईल तर तो 4 जूनला निकाल जाहीर होईल. त्यामुळे मग 4 जूनपर्यंत ही सिच्युएशन अशीच राहील. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो मान्सूनचा की मान्सून कधी येणार. तर मान्सून जर समजा वेळेवर आला तर मग सगळं गणित बदलणार, मग शेतकऱ्यांची घाईगडबड सुरू होणार. पण मान्सून जर डिले झाला तर मात्र मग खताची डिमांड पण त्याप्रमाणे पुढे जाणार होती. त्यामुळे हे सगळे घटक जे आहेत ते सगळे विचारात घेऊन मग ठरेल की बाबा मग खतांचं सिच्युएशन काय राहील किंवा मग आता हे जे काही आचारसंहिता कचाटात सापडलेले आहेत खतांच्या गोण्या त्याचा काही महाराष्ट्रावरती किती मोठा परिणाम होईल हे आपल्याला त्यावेळेसच कळू शकतो. देशात आणि महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होतं त्याच्यावरती पुढचे सगळे गणित अवलंबून आहे. ओके, तर सर आता तुम्ही या सगळ्या विषयांवरती परत एकदा आम्हाला सखोल अशी माहिती सांगितली, नरेंद्र मोदींचा खताच्या फोटो बॅगवरती का फोटो आहे, त्याच्या मागचं राजकारण काय आहे, योजना कुणाची आहे, अनुदान किती दिलं जातं. तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं परत जशी काही अपेक्षा असते विश्लेषण ऐकण्याची आपण वेगळ्या पद्धतीचं काहीतरी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो ह्या सिरीजच्या माध्यमातून. तुम्ही वेळ दिलात त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण परत एकदा भेटणार आहोत नवीन विषयासोबत. धन्यवाद.